पण राष्ट्राची ताकद ही कागदावर आणि रस्त्यावर दोन्हीकडे खूप मोठी आहे. उद्याच्या पोटनिवडणुकीमध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे आल्यानंतर सर्वेमध्ये दीपक भाऊ जर जोरात दिसले तर दीपक भाऊंना तिकीट दिलं जाईल, मी जोरात दिसलो तर मला दिलं जाईल. उद्याच्या काळामध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वाट्याला येत असेल किंवा नसेल, तरी ही जागा बिनविरोध देऊ नये या प्रकारचं माझं वैयक्तिक आणि स्पष्ट मत. तुलनात्मकरित्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीची ताकद जर बघितली तर राष्ट्रवादीची ताकद जास्त आहे असं तुम्हाला वाटतं का पुणे? एक तर नक्की आहे, 2017 7-17 10 वर्ष राष्ट्रवादीचाच महापौर या ठिकाणी होता. 17 झालेल्या निवडणुकीमध्ये आम्ही तब्बल 42 ठिकाणी निवडून आलो, काँग्रेस 9 ठिकाणी निवडून आली. 2019 लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस इथं पराभूत झाली, 14 तर पराभूत झालीच होती. त्याचबरोबर 2019 विधानसभेच्या निवडणुकीमध्ये इथं 2 आमदार हे राष्ट्रवादीचे निवडून आले, काँग्रेसचा एकही निवडून आला नाही. याचा अर्थ काँग्रेस कमी आणि आम्ही खूप मोठ्या अशांचा भाग नाही, पण राष्ट्रवादीची ताकद ही कागदावर आणि रस्त्यावर दोन्हीकडे खूप मोठी आहे हे चित्र नक्की पुणेकरांनाही माहिती आणि माध्यमांनाही माहिती. आता तुमच्याही पक्षामध्ये सुरस निर्माण झाली आहे, मानकरांनी दंड थोपटले, मी आता ही लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक आहे आणि ते पवारसाहेब मोठ्या पवारसाहेबांच्या जवळचे आहेत, तुम्ही अजितदादांच्या जवळचे आहे अशी चर्चा आहेत. असं बिलकुल नाही. मुळात कुठलाही कार्यकर्ता जो राष्ट्रवादीचा आहे, जो कट्टर आहे, जो पहिल्या दिवसापासून पक्षाशी नाळ जोडून आहे, तो प्रत्येकजण आदरणीय पवारसाहेब, आदरणीय अजितदादा, आदरणीय सुप्रियाताई, आदरणीय जयंत पाटील साहेब आणि राष्ट्रवादीच्या प्रत्येक नेत्या आणि कार्यकर्त्याशी निगडीत आहे. त्याच्यामुळे आमच्या पक्षात कुठल्या प्रकारचा गटतट नाही. अशा प्रकारची चर्चा ही निश्चित मला वाटतं कुठेतरी राजकीय अध्ययनाची ठरेल. आणि राहता राहिला विषय माननीय दीपक भाऊ मानकर यांच्या उमेदवारीचा, त्यांना उमेदवारी मागण्याचा निश्चित अधिकार आहे. आमच्या पक्षामध्ये लोकसभेच्या, विधानसभेच्या किंवा महानगरपालिकेच्या जागा वाटप करत असताना सगळ्या कार्यकर्त्यांना एकत्रित बसून चर्चा केली जाते. त्याचबरोबर निवडणुकीच्या संदर्भात 2-5 कंपन्यांचे सर्वे मागितले जातात, ते मागून त्या संदर्भात कोण या संदर्भात विजयी पक्षाचे सर्वे होतात का? निश्चित होतात, कार्य करावेत. आजच्या जमान्यामध्ये एकूणच लोकांचा कानोसा हा माध्यमातून येत असो, सोशल मीडियातून येत असो आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या सर्वेमधून येत असो आणि ते घेऊनच निवडणुका लढवायात, अशा प्रकारचीच त्या काही एकूणच आताची राजकीय परिस्थिती आहे. त्याच्यामुळे उद्याच्या पोटनिवडणुकीमध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे आल्यानंतर सर्वेमध्ये दीपक भाऊ जर जोरात दिसले तर दीपक भाऊंना तिकीट दिलं जाईल, मी जोरात दिसलो तर मला दिलं जाईल. मी सुद्धा खुल्या मनाने दीपक भाऊंचं काम मोठ्या मनाने करेल, कारण की शेवटी ते माझ्या पक्षाचे सिनियर आहेत. त्यांना तिकीट दिलं तर मला नाराजी असण्याचं काही कारण नाही, पण निवडणुका जाहीर झाल्यानंतरचा हा विषय आहे. त्याच्यानंतर पोटनिवडणुकीमध्ये ही जागा कुणाकडे येईल त्याच्यानंतरचा विषय, आणि मग पक्ष पातळीवर पक्ष योग्य ते निर्णय घेईल आणि जो विजयी होत असेल त्याला नक्की तिकीट दिलं जाईल. कसबा पोटनिवडणुकीमध्ये टिळक कुटुंबियांना डावलून हेमंत रासने यांना तिकीट देण्यात आलं, त्यानंतर महाविकास आघाडीने प्रचारक करत असताना असंही सांगितलं की बाबा टिळक कुटुंबियांना जर तिकीट मिळालं असतं तर ही बिनविरोध निवडणूक होऊ शकली असती, शक्यता अशी होती. यावेळेस बापटांच्या कुटुंबामधील कुठल्या सदस्याला जर तिकीट मिळालं तर महाविकास आघाडीची आणि राष्ट्रवादीची काय भूमिका असेल? तिकीट भाजपची कुणाला देवा हा भाजपचा विषय आहे, पण पुणे शहर हे या राज्यातलं एक क्रमांकाचं भौगोलिक शहर आहे, 2 क्रमांकाचं देशातलं भौगोलिक दृश्य असणारी महानगरपालिकेचं शहर आहे. हे शहर आशिया खंडामध्ये सगळ्यात जास्त वेगाने विकसित होणारं शहर आहे. हे शहर मेट्रोपॉलिटन सिटीकडे वाटचाल करणारं शहर आहे. या शहरामध्ये भाजपने 2017-22 खूप धुळदान केलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये सहानुभूतीच्या नावाखाली कुणाला ही जागा सोडणं ही माझी भूमिका बिलकुल नाही. उद्याच्या काळामध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वाट्याला येत असेल किंवा नसेल, तरी ही जागा बिनविरोध देऊ नये या प्रकारचं माझं वैयक्तिक आणि स्पष्ट मत हे मी माझ्या पक्षश्रेष्ठींसमोर ठेवील. त्यामुळे निवडणूक नक्की होईल आणि बिनविरोध होणार नाही, या बाबतीत कुठल्याही पुणेकरांनी मनामध्ये शंका कुशंका ठेवू नये. निवडणूक नक्की होईल आणि ती सुद्धा राका महाविकास आघाडीच्या माध्यमातून ताकदीने लढून जिंकली जाईल आणि ती सुद्धा पुणेकरांच्या आशीर्वादाने जिंकू हा विश्वास माझ्या सारख्या कार्यकर्त्यांना.